मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज बर्थडेचा दुसरा दिवस बाळाचा, आम्ही सकाळपासून त्या कालच्या दिवसातच आहोत. ह्यात काय जिलेबी, जिलेबी खाणार मावशी घेऊन आली, मामी मामी घेऊन आली. तर जरा लेट उठणं झालं नरेंद्र गेले ऑफिसला. मी, सचिन, मम्मी, राजी आणि बाळ आणि आरव आहो. तर मी काय गिफ्ट दिलं ते मी काय सांगितलेलंच नाही आहे, कारण एवढं बर्थडेचं गडबड आणि त्यात माझी तब्येत थोडीशी एवढीशी खराब झालेली, त्याच्यामुळे म्हटलं आज तुम्हाला नंतर दाखवेनच मी. आणि आता आम्ही जेवतोय, अगोदर जेवून घेतो, वेळ झालं सगळं आवरायला, 1:30 बरोबर जेवायला. मम्मीनं अख्खा मसूर केलाय, बाकी सगळं जेवणाचं ताट, बाकी सगळे जेवून बसले आणि हेच जेवायचं आहे. तर आता जेवून घेतो आम्ही आणि आजचा आपला ब्लॉग जे सुरू होतोय. आज आपण संध्याकाळी जाणार आहोत इस्कॉन टेम्पलमध्ये. मला खूप दिवसापासून जायची इच्छा होती आणि जमल्यास माझ्या मित्राचं एक छोटंसं असं कॅफे आहे आणि खूप दिवसापासून त्याला तिथे जातो, त्याला येतोच बोलते, तिथे पण आपण जाऊया वेगवेगळ्या. तसं नाही देत, ते खाताना काढून घेतो. दे छान छान, किती छान टिकली लागली आमच्या बाळाला, छान 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 छान. छोटा बाबू टिकली मागे कशी वाटते, छान वाटते ना पिल्लू टिकली. झोपणार ती थोडा वेळ आता. तर आता जाण्यासाठी बाहेर निघालेलो आहोत, पण त्याच्या आधी तयार तरी झालं पाहिजे. सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावलेला आहे सनस्क्रीन मध्ये. हे दोन सनस्क्रीन माझे जे आहे ते फेवरेट आहे, एक डर्माकोचं जे मी नेहमी बोलते आणि हे विशकेअरचं. तर आता मी डर्माकोचं अप्लाय करत नाही, आज मी विशकेअरचं अप्लाय करते, कारण याच्यामध्ये नियासिनामाइड असल्यामुळे सन प्रोटेक्शन तर मिळतंच आणि SPF 50 आहे. याचे जे क्रीमी जेल टेक्स्चर आहे ना ते मला फार आवडतं. हे क्रीमी टेक्स्चरमुळे ना ऍक्च्युअलमध्ये मेकअप पण माझा खूप चांगला बसतो, म्हणून मी हे अप्लाय करते. स्किन टॅन जे असतं ते तरी हटवतं, त्यासोबतच तुमची त्वचा टॅन होऊ सुद्धा देत नाही, म्हणजे दोन्हीही काम करतं. आणि याच्यामध्ये सिरम, मॉइश्चरायझर या सगळ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे ऑल इन वन असं हे सनस्क्रीन आहे, म्हणून हे अप्लाय करते मी. आणि याच्यामध्ये जे नियासिनामाइड आहे त्याच्यामुळे स्किनला खूप चांगला फायदा पडतो आणि ऍक्च्युअलमध्ये व्हाईट कास्ट कोणताही सोडत नाही, प्रॉपरली ऍब्झॉर्ब होतं आणि जास्त वेळ तुम्हाला असं मसाज करायची सुद्धा गरज नाही, डिरेक्टली तुम्ही अप्लाय केला. तर हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तर हे झालेलं आहे, आता एक 15 मिनिटं मी थांबते आणि त्याच्यानंतर टिंटेड मॉइश्चरायझर जे आहे ते माझं अप्लाय करते, जे मी नेहमी करते. आणि आता हे सनस्क्रीन बॉडी लोशन विशकेअरचं, आता हे मी खूपदा रेकमेंड केलेलं आहे सगळ्यांना. ॲक्च्युअलमध्ये जसं आपल्याला टॅन अगोदरसुद्धा झालेला असतो आणि जो आधीचा म्हणजे आपण उन्हामध्ये गेल्यानंतर जो टॅन होतो ना, तर त्या दोन्ही गोष्टी हटवण्याचं काम करतं खूप खूप खूप. म्हणजे मला वाटतं 1-2 वर्षापासून मी हे जे सनस्क्रीन बॉडी लोशन आहे ते अप्लाय करते, कोणताही व्हाईट कास्ट सोडत नाही आणि याच्यामध्ये नियासिनामाइड असल्यामुळे सगळ्या फायद्याच्या गोष्टी ज्या स्किनला आहेत त्या होतात, त्यामुळे हे तरी अप्लाय केलेलं आहे. आणि आता 15 मिनिटांमध्ये बाकीचं मी आवरते आणि निघते. आणि इथे तुम्ही बघतात मी रेग्युलर सनस्क्रीन वापरण्याच्या आधीची स्किन आणि रेग्युलर सनस्क्रीन वापरल्यानंतरची स्किन, टॅन सुद्धा रिमूव्ह होतो या फोटोमध्ये दिसतच आहे. तर हे विशकेअरचं इनविजिबल जेल सनस्क्रीन जे आहे, माझं तरी फेवरेट आहे. जसं मी माझे 2 फेवरेट सनस्क्रीन तुम्हाला सांगितले, तर ह्या सनस्क्रीनचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, चेकआउट करायला विसरू नका. आता मी पटकन आवरते आणि आम्ही इथून निघतो. जरास लावेल तांदूळ टाकू लावली. Yeah.
गोड खाणार? कसे कसे टाकू ना? टाक तुझ्या हिरा वळून टाकतो. कुठल्या दिशेला टाकणार सांग मी? हाय तू कुठल्या ठिकाणी टाकणार ते सांग. तिथं मी जातो. काय हिरा देणार आणि हे माईकडून गिफ्ट. येस छान छान अशी करून अशी असायची. अजून अशी आहे आता नाही. औक्षण करण्याचं कारण काल राजनंदिनी अक्षरशः म्हणजे खूप इरिटेट होती सगळ्या गोष्टीपासून आणि ती टोटली झोपली होती औक्षण करायच्या टायमाला. तिला आम्ही ड्रेस घातलं त्यानंतर परत झोपली आणि त्याच्यानंतर मग शेवटी आम्ही खाली घेऊन बसले होते तिला बर्थडेच्या वेळी आणि तिथे पण ती झोपलेलीच आणि आम्हाला टेन्शन होतं. तर बर्थडेला तिला उठवलं आम्ही सर आणि त्याच्यानंतर जशी ती जागे तशी ती बर्थडे सेलिब्रेट करून घेतलं परत ती झोपली. त्याच्यामुळे औक्षण करणं राहिलंच होतं आणि किती झालं ते पण लहान मुलांच्या कलेनं घ्याव्या लागतात सगळ्या गोष्टी. अशा वेळी तरी पाचव्या वाढदिवसाला ते स्वतःच म्हणेल आधी औक्षण करा म्हणून. तर मग आता फायनली केलेलं आहे कारण दुसऱ्या वर्षी तिनं पदार्पण केलेलं आहे आजपासून. चला आता आम्ही हे छान मी ही साडी घेऊन आली होती तशी मंदिरात जायचं होतंच मला इथे म्हणून. तर मग आता आम्ही निघालेलो आहोत आणि वातावरण काय प्रॉब्लेम नाही. चला चला बिलू काय चालू काय चालू फिरायला जायचंय बाळाला. काय आनंद फायनली आम्ही निघालोय. राजश्री म्हणे पहिल्यांदाच साडी नेसली बाहेर जाताना मला चालायला येईना म्हणते. तू उड्या मार मग तुला चालायला येईना तर. खूप दिवसापासून द पिक्चर बिस्ट्रो हे माझ्या मित्राचं कॅफे आहे आणि इथे जाण्याचा योग माझा येतच नव्हता. मी दरवेळेला कोल्हापूरमध्ये आले की म्हणायचे मी एकदा नक्की भेट देईन रे, पण ह्यावेळेला चांगला योग जुळून आला आणि आम्ही सगळेजण गेलो होतो. कोल्हापूरमध्ये जैन बोर्डिंगच्या अपोजिट साईडला आहे CPR चौकामध्ये आणि हा माझा मित्र कबीर त्याचं हे कॅफे आहे आणि त्याला फोटोग्राफीचीसुद्धा आवड आहे. उत्तम मॉडेल फोटोशूट तो करतो. विनूचे खूप सारे फोटोज त्याने क्लिक केलेले आहेत. इथेसुद्धा एक फोटो लावलेला आहे तो नंतर मी दाखवेनच किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये येईलच. त्याच्यानंतर मग आम्ही कुल्हड पिझ्झा त्याच्यानंतर पिझ्झा आरोला फ्रेंच फ्राईज आवडतात मुजितो ह्यासारख्या काही गोष्टी ऑर्डर केल्या आणि टेस्टही खूप छान होती. त्यातलं मला पिझ्झा आणि कुल्हड पिझ्झा तर अप्रतिम वाटला आणि कुल्हड पिझ्झा टेस्ट मी पहिल्यांदा घेतली होती कारण शक्यतो मी पिझ्झा वगैरे असे पदार्थ नाही रिकमेंड पण करत किंवा खात पण नाही. पण इथे म्हटलं चला ट्राय करूया. पास्तासुद्धा आम्ही ट्राय केला होता आणि एक थोड्या वेळानं आम्ही निघणार होतो कारण इथून आम्हाला जायचं होतं इस्कॉन टेम्पलमध्ये आणि तिथे फक्त दर्शन घेऊन परत मग घरी जायचं होतं. राजनंदिनीनेसुद्धा एक प्राईस जो होता तो ट्राय केला होता. नुसती चघळत होती. त्याच्यानंतर मग रंकाळ्यावरून परत आम्ही निघालो हरिओम नगरमध्ये जिथे ते इस्कॉन टेम्पल आहे. मी फक्त ऐकलं होतं आणि एका रीलमध्ये मी पाहिले होते तर मग म्हटलं ठीक आहे जाऊन भेट देऊन या. मित्राच्या कॅफेचे डिटेल्स मी देईन. कोल्हापूरमध्ये असाल तर नक्की एकदा भेट द्या. त्यानंतर आम्ही इस्कॉन टेम्पलच्या इथे पोहोचलो. वातावरण खूप शांत आणि एकदम काय म्हणतात निवांत असं असतं ना एकदम पॉझिटिव्ह फील होतं अशा प्रकारचं होतं. खूप मोठा असा परिसर होता आणि सगळे लोक अगदी शांत आणि बघितल्यानंतरच चेहऱ्यावरून एक पॉझिटिव्हिटी येते. मग तिथेच असलेल्या त्या दुकानामध्ये मी गेले आणि तिथे खूप सारी अशी पुस्तकं होती. खूप म्हणजे खूप अगदी वाचण्यासारखी आणि यातली काही पुस्तकेही माझ्याकडे आहेतच. खूप साऱ्या वस्तूसुद्धा होत्या ज्या श्रीकृष्णाशी निगडीत होत्या. तर त्यातलं जे वस्त्र आहे ते दोन मी घेतले. मला खूप दिवसापासून ते घ्यायची इच्छा होती. अजूनही काही खूप गोष्टी होत्या. कोल्हापूरमध्ये असाल तर नक्की एकदा जाऊन या हरिओम नगरमध्ये आणि तिथे जवळच आहे म्हणजे एंट्री केल्यानंतरच हे मंदिर आहे तर नक्की भेट देऊ शकता. मला खरं तर भजनाला थांबायचं होतं पण आमच्याकडे वेळ खूप कमी होता कारण इथून निघून परत घरी येऊन परत जेवण वगैरे करून बस होती मुंबईला येण्यासाठी तर ती पकडायची होती. त्याच्यामुळे मग ज्या ज्या गोष्टी आवडल्या त्यातल्या त्या गोष्टी घेतल्या आणि बाकीच्या गोष्टी मी फक्त पाहत होते. खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला पूजेच्या सामग्रीपासूनच्या ज्या असतात त्या सगळ्या तिथे अवेलेबल होतात. पहिल्यांदाच मी कोल्हापूरमध्ये असं मंदिर बघितलं. राजश्रीलासुद्धा माहीत नव्हतं की इथे मंदिर आहे म्हणून. त्याच्यानंतर 7 टायमिंग होतं 7 ते 7:30 मध्ये. इथे नमस्कार करण्याची पद्धती वेगळी होती. मी पहिल्यांदा बघितलं की देवाला
समोरून नाही तर साईडहून नमस्कार करतं, आणि तेही खूप वेगळं होतं माझ्यासाठी, एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. हरे कृष्ण. तर सर्वप्रथम विनंती आहे घेतलेला आहे. जास्त वेळ थांबता नाही आला आम्हाला, कारण बस आहे 10:00 आता 7 वाजले, जाईपर्यंत 7:30-7:45 जेवण करून निघेपर्यंत वेळ होतोय, त्याच्यामुळे आम्ही आता निघालो. माझी मैत्रीण आहे जी पुण्याला असते, पौर्णिमा, तिने राजनंदिनीसाठी स्पेशल केक पाठवलाय. ऍक्च्युली तिला यायला जमलं नाही तिच्या शेड्यूल मधून, त्यामुळे तिने दिलेला केक कट करतोय. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. Happy birthday dear Rajnandini. Happy birthday to you. Abhinandan vardivas Abhinandan. Amchi Rajnandini sukhi rahu de, utanda aayushya tila milu de. Chan chan. Mala bagun khalli. Aaj cake khalli dena, kalcha nahi khalli, aaj khalli bo cake. Chocolate hai. तो आता मजेत आहे, त्याचं काय त्याचं ग्लोव्ह मिळाले, पॅड मिळाले म्हटल्यानंतर तो मजेत आहे, होय ना. अरे हा घेतले घेतले चल, स्वतःची काम स्वतः करायची, सगळं घेतले चला. आता दिवाळीत भेटू आपण. चला राजश्री मॅडम, राजनंदिनीला सांगा मावशीबाई गेल्या म्हणून मुंबईला, आपण आता दिवाळीत भेटू डायरेक्टली. ओके चला, बाय बाय मंडळी, उद्या आता मुंबईला गेल्यानंतर भेटू. मम्मी काळजी घ्या, दिवाळीत भेटूया. दिवाळीत पाऊस, दिवाळीत होय, दिवाळीत आता डिरेक्ट. नाही नाही आता दिवाळीच आहे, नाही दिवाळीत डिरेक्ट दिवाळीत. चला चला आपण आता मुंबईत गेल्यानंतर भेटूयात, बाय बाय. घेतले